आत्ता माझं वय 55 आहे. 55 हे काय थकून घरात बसल्याचं काय वय नाही. तुमचं वय आता फक्त 55 वय आहे. 55 आहे, अजून 20 वर्ष तरी काय मला काय होत नाही एवढी खात्री आहे. जे चोर लपन घेईल त्यांनी जपून राहावं अजून 20 वर्ष तरी. आतापर्यंत 20 वर्षात मी 19.5 लाख किलोमीटर गाडीनं प्रवास केलेला. अरे वा, अच्छा. चिट्टी साहेब, बघा तुम्ही गेलीत 20-25-30 वर्ष संघर्ष करतात, सत्ता या सत्तेमध्ये होता कधी नव्हता, अनेकदा संघर्षाचाच सगळा तुमचा काळ गेला, तर हा वाक सध्या थकलाय का? नाही नाही, काही थकलेलो बिकलेलो काही नाही. बरं, काय आणि आत्ता माझं वय 55 आहे. 55 हे काय थकून घरात बसल्याचं काय वय नाही. तुमचं वय आता फक्त 55 वय आहे. 55 आहे, अजून 20 वर्ष तरी काय मला काय होत नाही एवढी खात्री आहे. पुढचा 20 वर्ष असा संघर्ष तुमचा शेतकऱ्यांसाठी चालूच राहणार आहे. जे चोर लपन घेईल त्यांनी जपून राहावं अजून 20 वर्ष तरी. पण तुम्ही आता ठाण्यावरनं इकडे आलात, म्हणजे काल कोल्हापूर पुण्यात होता, काल ठाण्यात होता, तर हा प्रवासाची भ्रमंती तुमची अशी चालू असते? कसं आहे सध्या तुमचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे मी गेल्या 20 वर्षातला माझा अनुभव सांगतो. 2002 साली पहिल्यांदा लोकांनी मला एक लोकवर्गणीतून क्वालिस गाडी गेली होती. त्यानंतर मी ती क्वालिस गाडी, त्याच्यानंतर 2 इनोवा घेतल्या, एक फॉर्च्युनर आणि येतात तिसरी परत फॉर्च्युनर, अशा 4-5 गाड्या झाल्या माझ्या. परंतु ह्या सगळ्यांची मी किलोमीटर तपासले तर आतापर्यंत 20 वर्षात मी 19.5 लाख किलोमीटर गाडीनं प्रवास केलेला. अच्छा. आणि हे फक्त माझ्या स्वतःच्या गाडीतून केलेला प्रवास, मग बाकी रेल्वेनं किंवा विमानानं केलेला प्रवास वेगळा. प्रवास वेगळा आणि त्या प्रवासी तुम्हाला सवय झालेली आहे. सवय झालेली आहे. आता अंगवळणी पडलं. मी ज्यावेळी खासदार होतो बरं, त्यावेळी माझ्याकडे 5 दिवस दिल्लीत आणि 2 दिवस मतदारसंघात असं काढायची होती. मग फार मोठी कसरत करावी लागायची. मतदारसंघात तरी 2 दिवस द्यायला पाहिजे सुट्टीचे दिवस. आणि मग आपल्याला लोकांनी खासदार केले म्हणजे तिथेही आपण असलं पाहिजे. असलं पाहिजे बरोबर. म्हणून मग मी काय करायचो की उशिरापर्यंत म्हणजे 7-8 वाजेपर्यंत पार्लमेंटमध्ये कामकाज करायचं. बरं, शुक्रवारी. हो. आणि मग 9:30 फ्लाईटनं पुण्याला यायचं. बरं, पुण्याला रात्री 11:00 पोहोचायचं. आणि मग इथून पुण्याहून रात्री 12:30 महालक्ष्मी पकडायची. ओके. बरोबर 6:00 जयशिंपूरला पोहोचायचं. अच्छा. तिथून माझं 5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. ओके. घरी जायचं, आंघोळ करायचं आणि 8:00 परत आपली काम करायला सुरुवात करायची. परत रविवारी रात्री 10:00 सांगलीला महालक्ष्मी पकडायची. ती पहाटे 3:30 पुण्याला यायची. बरं, पुण्याला आल्यानंतर 5:00 फ्लाईट पकडायचं. ओके. दिल्लीला जायचं. अच्छा. दिल्लीतून पहाटे गेल्यामुळे 20-25 मिनिटात घरामध्ये पोहोचायचो. परत आंघोळ करायचं. ओके. परत 8:30 मी पार्लमेंटमध्ये हजर असायची. असं तुमचं अशा पद्धतीने मी टाइम मॅनेजमेंट करून मतदारसंघालाही न्याय देण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि जिथं माझी जबाबदारी होती तिथेही न्याय देण्याचा प्रयत्न.